पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तेलंगण तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात पंतप्रधान पंतप्रधान अकरा हजार तीनशे कोटी खर्चांच्या प्रकल्पाचा शुभारंभ करतील सिकंदराबाद तिरुपती तसंच चेन्नई कोइंबतूर भारत एक्सप्रेस गाड्यांना ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करतील तसंच बी नगर आणि सिकंदराबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचा शिलान्यासही करतील चेन्नई विमानतळाच्या नव्या एकीकृत टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे श्री रामकृष्ण मठाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या समारंभातही पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत